नमस्कार गावाकडच्या भांडाट रेसिपीमध्ये माझ्या सर्व बंधू आणि भगिनींचे खूप खूप स्वागत आज बनवतोय आपण फ्लॉवर आणि वाटाण्याची सर्वात सोपी भाजी तर त्यासाठी इथे मी फ्लॉवर चिरून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यासोबतच घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे ताजे मटार सर्वप्रथम आपण गॅसवरती कडे ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊया इथे मी तेलाच्या किटलीतील पळीने दोन पळी तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकूयात जिरे जिरे मस्त फुलले की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे याला चमच्याने हलवत परतून घेऊयात आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये टाकूयात टोमॅटो टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी गॅस कमी करून यावरती एखादा मिनिट झाकण ठेवलं तरी टोमॅटो पटकन मऊ होतो आता टोमॅटो छान मऊ झाला आहे यामध्ये टाकूयात थोडीशी हळद हळद हर टाकल्यानंतर आपण पळीने थोडंसं शिजलेला टोमॅटो मऊ तो असा दाबून प्रेस करून हो। घेत आहोत म्हणजे ते टोमॅटो भाजीमध्ये मस्त मिक्स होईल यानंतर यामध्ये टाकूयात घरगुती काळा मसाला आम्ही याला येसूर म्हणतो आवडीनुसार तिकटाचं इथं प्रमाण कमी जास्त करायचं आहे सूर मस्त परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकूयात मटार आणि धुतलेला फ्लॉवर सुद्धा इथे मी धुवूनच टाकलेले आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं हलवून मिक्स करून परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून तेसुद्धा मिक्स करून घेऊयात कढईवरती एक ताट झाकून त्यावरती आपल्याला पाणी ओतून घ्यायचे आहे हेच पाणी आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत तोपर्यंत थोडंसं गरम होतं आणि सुद्धा मस्त शिजतो दोन ते तीन मिनटानंतर हे ताटामधील पाणी गरम होतं आणि फ्लॉवर आणि मटारसुद्धा थोडेसे शिजतात आणि त्यानंतर आपण हे पाणी कडेमध्ये ओतून घेऊयात दोन तीन मिनटं आपली भाजी शिजवून झालेली आहे यानंतर आपण असंच याला आठ ते दहा मिनटं भाजी शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण चपातीसाठी कणिक मळून घेऊयात तर इथे मी परातीमध्ये घेतले आहे गव्हाचे पीठ त्यामध्ये टाकले आहे चवीनुसार मीठ आणि इथे पाणी टाकून मस्त अशी कणिक मळून घेतली आहे मळून घेतलेलं गव्हाचं पीठ आपण एक आठ ते दहा मिनिट भिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण हे तेल लावून थोडंसं झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत भाजी पाहूयात भाजीमधील बरंचसं पाणी आटलेलं आहे यामध्ये आपण शेंगदाणा कुट टाकून मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिट शिजवून झाल्यानंतर आपली फ्लॉवरची भाजी तयार झाली आहे चला तर मग आता तोपर्यंत आपण चपात्या लाटून घेऊयात चपातीसाठी पीठ व्यवस्थित मळलं आणि ते व्यवस्थित थोड्या वेळ भिजवून घेतलं का चपात्या अगदी मस्त फुकतात आमच्या घरच्या शेतामध्ये आम्ही ज्वारी गहू पेरत असतो त्यामुळे हे चपातीसाठी वापरलेलं पीठ आमच्या शेतातील शेतगव्हाचं आहे चपात्यासुद्धा अगदी मस्त दिसत आहेत चला तर मग आता आपल्या तयार झालेल्या आहेत सर्व चपात्या आता आपण ताट वाढून घेऊयात गरमागरम चपाती आणि चविष्ट चमचमीत फ्लावरची भाजी तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही ती वरतून टाका माझ्याकडची संपलेली होती म्हणून मी टाकलेली नाही चला तर मग या सर्वजण जेवायला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा